चीक न पाडता गव्हाची कुरडई करण्याची जबरदस्त ट्रिक. गहू भिजवा, त्याचा चीक काढा आणि मग हे चीक काढलेलं व्यवस्थित घोटून याच्या कुरडया करा. या कुरडया करत असताना आपल्याला खूप मेहनत करावी लागते. त्यातल्या त्यात या कुरडया व्यवस्थित येतात की नाही, फुलतात की नाही, याचे तुकडे पडायला नको. या विषयीची एकम एक ट्रिक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर फ्रेंड्स, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण या व्हिडिओमध्ये मी एक एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. मध्येच जर हा व्हिडिओ स्किप केला तर ती ट्रिक तुम्हाला कळणार नाही आणि ही कुरडी आपली व्यवस्थित होणार नाही. तर बघा, तुम्ही बघू शकताय किती छान या कुरड्या आपल्या फुललेल्या आहेत. तर यासाठी आपण घेणार आहोत 1 वाटी गव्हाचं पीठ. तुम्ही ज्या मापाने घेत असाल तर ते माप तुम्ही सांभाळून ठेवायचंय, कारण याचाच वापर आपल्याला पुढे होणार आहे. आता हे गव्हाचं पीठ आपण जे पोळ्या बनवण्यासाठी घेतो तेच गव्हाचं पीठ आपण घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यायची. ही कणिक थोडी पातळ मळायची आहे. आपण पुरणपोळीसाठी कणिक मळतो त्या पद्धतीने ही पातळ पोळीची कणिक मळून घेतल्यानंतर यात आपण पाणी भरून ठेवायचं आहे. 1 ते 1.5 ग्लास किंवा 1 ते 1.5 तांब्या असं फुल पाणी भरून ठेवायचंय. म्हणजे ही कणिक पूर्ण पाण्यात बुडालेली असायला हवी. यावर आता झाकण ठेवून द्यायचंय. 3-4 तासासाठी ही कणिक आपण अशीच राहू द्यायची आहे. 3 तास झाल्यानंतर बघा, तुम्हाला ही अशी कणिक बघायला मिळेल. ही कणिक अगदी पातळ झालेली तुम्हाला दिसेल, म्हणजे मऊ लुसलुशीत अशी कणिक झालेली दिसेल. बघा, अशा पद्धतीने हे जे गोळे गोळे आहे ते पूर्ण लूज झालेले दिसतील. जर थोडाफार इथं गोळा राहिलेला असेल तर हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण एका पातेल्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये तुम्ही कॉटनचा रुमाल किंवा बारीक कपडा ओढणी घेऊ शकतात. हे असं बांधून घ्यायचंय आणि जे आपण पाणी तयार केलेलं आहे कणकेचं पाणी ते यात गाळून घ्यायचं आहे. कारण कणिक जी आहे ती आपली जाडसर असते आणि हा जो चोथा आहे तो पूर्ण आपण व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे. थोडं थोडं कालवत अशा पद्धतीने हे पाणी गाळून घेतल्यानंतर खाली जे आहे ते पूर्ण पातळ असं गळून जाईल आणि कोंडा किंवा जाडसर चोथा जो आहे तो वरती राहून जाईल. गव्हाच्या कुरडया म्हटलं म्हणजे गहू लोकवनच पाहिजे. चांगला गहू घेतला तरच चांगली कुरडई येते. म्हणून या गव्हाचं झंझट न करता अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने कुणीही कुरडया करू शकतं. तर आता हे पूर्ण पाणी जे आहे ते आपण गाळून घेतलेलं आहे. हा व्यवस्थित रुमाल सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे जे पाणी आहे ते आपण आता रात्रभर झाकून ठेवायचं आहे. ही जी प्रोसेस आहे ती आपण संध्याकाळच्या वेळेस करायची आहे. 5-6 वाजता आपण ही कणिक मळून घ्यायची आणि त्यानंतर 3 तासांनी ही प्रक्रिया करून घ्यायची. म्हणजे रात्री झोपण्याच्या अगोदरची ही प्रक्रिया तुम्ही केली म्हणजे हे रात्रभर आपलं पाणी झाकून ठेवायचं आहे. आता सकाळ झाल्यावर हे पाणी तुम्ही बघाल, हे जे पांढरं पाणी दिसतंय तर ते चीक पूर्ण खाली बसून जाईल. बघा, मी या चोथ्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं होतं पण काही उपयोग नाही, कारण या चोथ्यामध्ये काही शिल्लक राहत नाही. म्हणून हे तुम्ही काम वाढवायचं नाही. आता बघा, सकाळ झालेली आहे, हे पाणी असं निघतं आणि हा चीक जो आहे तो पूर्ण खाली बसून गेलेला आहे. आता हे पूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर मी पुन्हा दुसऱ्यांदा यात पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित ढवळून घेतले आहे. सकाळच्या वेळेस एवढ्या लवकर काही कुरडाय करायच्या नसतात. सकाळी टिफिनची काही गडबड असते म्हणून 9-10 वाजेपर्यंत हे पाणी पुन्हा छान बसतं. आता 10 ते 10:30 झालेले आहेत आणि पूर्ण पाणी हे काढून घेते. आता आपण कुरडाया करण्यासाठी हे चीक तयार झालेलं आहे. पूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर एका भांड्याने हे चीक तुम्ही मोजून घ्यायचं आहे. कोणतंही भांडं घ्या, पातेली घ्या, वाटी घ्या, कोणतंही भांडं घ्या, म्हणजे तेवढंच आपल्याला पाणी घ्यावं लागेल. बघा फ्रेंड्स, चीक थोडं पातळ वाटतंय तर या पातळच्या हिशोबाने पाणी सुद्धा आपल्याला कमी लागेल. तर हे हा जो टिफिनचा डब्बा आहे हे पूर्ण असं भांडं भरून हे चीक निघालेलं आहे. कढईमध्ये मी तितकंच पाणी ठेवलेलं आहे. माझ्याकडनं एक चूक झाली, हे पूर्ण भांडं भरून मी पाणी घेतलेलं होतं. एक्स्ट्राचं जे पाणी अर्धा भांडं घेतलेलं आहे पण ते काढून घेतलेलं होतं. पण चीक पातळ असल्यामुळे एवढं पाणी घ्यायची गरज नाही. चीक पातळ असेल तर थोडं कमी पाणी घ्यायचं आहे. मी पूर्ण एक भांडं पाणी घेतलं तर तुम्ही अर्धा भांडं पाणी घ्या आणि पाणी लागेल तरच टाका. आता यात चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर हा जो चीक आहे तो थोडा थोडा टाकून आपण घोट्याच्या किंवा चमच्याच्या लाटण्याच्या साह्याने कढईमध्ये हे पीठ असं हलवून घ्यायचं आहे.
बघा फ्रेंड्स, काहीही मेहनत करण्याची गरज नाही, अगदी काही क्षणातच हे घट्टसर पेट आपलं तयार होतं. चीक बघा, असा घट्टसर झालेला दिसेल, अगदी एकही गुठळी न पडू देता व्यवस्थित हे चीक हटून घ्यायचं आहे. आता बघा, व्यवस्थित हे चीक आपण हलवून घेतल्यानंतर अगदी स्मूथ असं शिऱ्यासारखं झालेलं आहे. म्हणून यात थोडं पाणी जास्त झालं होतं, म्हणून तुम्ही अर्धाच भांडं हे पाणी घ्यायचं आहे आणि लागलं तरच टाकायचं आहे. आता आपल्याला यात पाणी वगैरे काही टाकण्याची गरज नाही, फक्त 5 मिनिटं थोडं शिजू द्यायचं आहे. आता व्यवस्थित हे पीठ शिजलेलं आहे आणि शिजल्यानंतर हे आपण पीठ पुन्हा खाली वर करून घ्यायचं आहे. आता थोडं पातळ होतं म्हणून मी हे पीठ थोडं गार होऊ दिलेलं आहे. गार झाल्यानंतर हे पीठ थोडं घट्टसर होतं म्हणून थांबली होते. तर अशा पद्धतीने तुम्हाला हवं तर पांढऱ्या पिठाच्या कुरडया पांढरे शुभ्र करू शकतात, पण माझ्या मुलाला कलरफुल कुरडया आवडतात म्हणून मी इथं टोमॅटो कलर टाकलेला आहे आणि येलो कलर टाकलेला आहे. अशा दोन पद्धतीने दोन कलरचे आम्ही कुरडया करून घेतलेल्या आहेत. घरातल्या घरात 31 व्यक्ती या कुरडया करू शकते, कोणाच्या मदतीची गरज नाही आपल्याला. तर अशा पद्धतीने या साच्यामध्ये आपण हे कुरड्यांचं पीठ भरून घ्यायचं आहे आणि इथं घरातल्याच गॅलरीत मी या कुरड्या टाकून घेतलेल्या आहेत. जर कधी आपली जर पोळ्यांची कणिक शिल्लक राहिली तर याच्या सुद्धा तुम्ही या कुरड्या करू शकतात. बघा, अगदी मस्त दिसायलाही सुरेख आणि तळल्यानंतर इतकं छान लागतात या कुरड्या. तर तुम्ही या कुरड्या एकदा नक्की करून बघा. उन्हाळी वाळवयांच्या पदार्थामध्ये तुम्हाला पुढचा पदार्थ कोणता बनवायचा आहे हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. तर अशा पद्धतीने दोन कलरमध्ये मी या कुरडया करून घेतलेल्या आहेत. 1 वाटी गव्हाच्या 15 कुरडया झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने बघा, 2-3 दिवस कडक उन्हात वाळवून घेतल्यानंतर अशा या कुरड्या आपल्या तयार होतात. आता या कुरड्या मी तुम्हाला तळून दाखवते. तळण्याच्या अगोदर तेल छान गरम करून घ्यायचंय आणि या कुरड्या बघा. जर कधी आपल्याकडे कुरडया बनवणारं कुणी नसेल तर घरच्या घरी अशा कुरडया आपण आपल्या मुलांना खाऊ घालू शकतो. आणि उन्हाळा म्हटलं म्हणजे आपल्याला चटरपटर काहीतरी खायला लागतंच. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा. घरगुती युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर घरगुती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.